नमस्कार मी श्रद्धा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, माझी आज बहीण येणार आहे आणि होणारे भाऊजी। होणारे भाऊजी म्हणजे गोष्ट कोकणातली हा चॅनल फेमस आहे बघा। अनिकेत रासव यांचा, यांचे मोठे सख्खे भाऊ, ह्यांच्याशी माझ्या बहिणीचा पुढच्या महिन्यात लग्न आहे। त्यावेळी आज ते केळवण्यासाठी येणार आहेत, त्यासाठी मी काय केळवण केलं ते पाहूया। चला तर पुढचा व्हिडिओ आपण पाहूया। हे मी गावठी चिकन आणलेलं आहे पाहुण्यांसाठी, 1 किलो आहे। आता ही स्वच्छ साफ करून घेणार आहे। मी ऑलरेडी तुम्हाला मालवणी झणझणीत चिकन कसं करायचं तो व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे, ते तुम्ही पाहू शकता। आता हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे। हे मालवणी कांदा कोबऱ्याचं वाटण आणि त्यामध्ये हे खडे मसाला ॲड करते आहे। खसखस मी शेवटी घालणार आहे, नाहीतर करपतो तो। खसखस घालूया, चांगलं एक खरपूस भाजून घेते आणि वडे पण करणार आहे मी चिकन बरोबर, कोंबडी वडे। आता आपण थोड्या वेळ भेटूया। इथे चिकन झालेलं आहे, आता वडे तयार करायला घेणार आहे। इथे वडे तयार झालेले आहेत, इथे सॅलड। माझी बहीण आहे सख्ख्या मावशीची मुलगी आणि हे होणारे भाऊजी रासम भाऊजी। आता केळवण्याचा कार्यक्रम झालेला आहे। हे छोटंसं गिफ्ट माझ्याकडून। मग फ्रेंड्स, पाहुणे काय जास्त वेळ बोलत थांबलेला आहे, रात्र झाली, लेट झाला त्यांना, लेट झालं होतं जायला त्यांना घरी, त्यामुळे ते जास्त बोलायला काय थांबले नाही आणि माझ्या फॅमिलीला काय व्हिडिओवर जास्त यायला आवडत नाही। जेव्हा 1000 सबस्क्रायबर झाले की मी नक्की माझी छोटीशी फॅमिली तुमच्यासमोर मी दाखवेन। आणि माझ्या चॅनल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलला नवीन असेल, अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा। आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।